औरंगाबाद इथं पंकजा मुंडे यांच्या आंदोलनावर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केलंय. फडणवीस सरकारनं गेल्या 5 वर्षात पाणी प्रश्नांसाठी काहीही केलं नाहीये, परंतु पंकजा मुंडेंचं हे उपोषण देर आहे दुरुस्त आहे असं आहे. त्यावेळी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो होतो, याचा फोटो त्यांनी पुरावा म्हणून दाखवला. त्यामुळे मराठवाड्याचा नेता या नात्यानं मी माझ्याकडून जे काही शक्य आहे ती मदत देईन असं ते म्हणालेत. पाहूयात. पंकजा मुंडे करता ती आनंदाची बाब आहे, पण सरकारमध्ये असताना सरकार असताना आंदोलन करायची गरज पडली नसती. मागच्या 5 वेळा सरकार करायचं होतं, सरकार असताना त्यांनी काही केलं नाही, आता नसताना काय करतील. मुद्दा एवढाच आहे, आम्ही लक्ष घालू मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरता. सकारात्मक मला आनंद या गोष्टीचं की आता तरी तिच्यामुळे देर आहे दुरुस्त आहे म्हणून मी तर जरूर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित माझ्याकडे बरेचसे मुद्दे आहेत. आता मंत्री या नात्याने मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नाकरता, मराठवाड्याच्या अनुशय दूर करण्याकरता, नांदेडचे प्रश्न जे काही सिंचनाचे आहेत ते मार्गी लावण्याकरता मी जरूर पुढाकार मी स्वतः घेत आहे.